आपल्या गावातील बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आजच आय न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच प्ले स्टोअरला जाऊन आय न्यूज सटाणा मोबाईल ऍप डाउनलोड करा. आई वडिलांच्या ऋणातून आपल्याला या जन्मात तरी उतराई होता येत नाही. आई वडिलांनी आपणास दिलेला जन्म वाया जाऊ नये, त्याचे सार्थक झाले पाहिजे यासाठी अनेक जण आई वडिलांच्या मृत्यूनंतर विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून आई वडिलांच्या आठवणी जतन ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. असाच एक आगळा वेगळा प्रयत्न वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी आखतवाडे या लहानशा गावात झाल्याने त्याचे पंचकृषीत कौतुक केले जात आहे. आखतवाडे गावचे लोकनियुक्त सरपंच अशोक खैरणार यांचे वडील दयाराम रामचंद्र खैरणार यांचे गेल्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते. गेल्या वर्षी कोविड संसर्गामुळे कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम घेता आले नव्हते, तरी देखील सरपंच अशोक खैरणार यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी चिरंतर राहाव्यात यासाठी काही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले होते. पुत्र मधुकर खैरणार व अशोक खैरणार या दोघ भावंडांनी वर्षभर त्यांचे संगोपन केले. वडिलांच्या वर्षपूर्ती निमित्त आणि आठवणींसाठी लावलेल्या झाडांचा पहिला वाढदिवस एकत्रितरित्या साजरा करण्याच्या संकल्पना पुढे आणून त्या निमित्ताने दोघ भावंडांनी पंचकृषीत असलेल्या दिव्यांगांना ऐन उन्हाळ्यात पिण्यासाठी थंड पाणी मिळावे या भावनेतून थर्मास जारचे वाटप केले. हा अनोखा उपक्रम राबविल्यामुळे खैरणार बंधूंचे पंचकृषीतून कौतुक केले जात आहे. या निमित्ताने सविताताई महाराज यांचे संगीत प्रवचन पार पडले. I